आज मी घेऊन आली एक खास डिलिव्हरी झालेल्या महिलांसाठी ओल्या बोंबल्याचा चटणीतला रस्सा. हा रस्सा डिलिव्हरी झालेल्या महिलांना खूप चांगला असतो. नमस्कार, मी स्नेहा, परब किचनमध्ये आज तुमचे स्वागत. मैत्रिणींनो, तुम्ही किती प्रकारचे बोंबील खाले असतील? जास्तीत जास्त फ्राय ओला बोंबील आणि सुक्या बोंबलाची चटणी आणि आपण ह्या ओल्या लाल मिरचीत केलेला रस्सा. पण मी आज वेगळा रस्सा करते आहे, तो म्हणजे ग्रीन चटणीतला. तो मी आज तुम्हाला परब किचनमध्ये करून दाखवते. मालवणी ओल्या बोंबलचा रस्सा करण्यासाठी 5 ते 7 बारीक साईजचे बोंबील घ्यायचे आहेत आपल्याला, ताजे घ्यायचे आहेत. 1 चमचा हळद, चवीपुरता मीठ आणि हे खोबरं 1 वाटी किसून घेतलेलं आहे मी. भरपूर सारी कोथिंबीर वापरणार आहे, चिमूटभरच्या वरती कोथिंबीर आहे. त्याचबरोबर आपण धनेही घेतो आहे. 1 छोटा कांदा घेतला आहे. फोडणीकरता मी कढीपत्ता घेतला आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, आपण ह्याच्यात लाल तिखट घालणार नाही म्हणून मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 4 कोकम, छोटंसं आलं 1/2 इंचापेक्षा कमी, आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या आपल्याला वाटपायला लागणार आहेत. हे जे मी बोंबील घेतले आहेत ताजे आहेत. मी 1 वाटा बोंबलाचा आणलेला आहे. हे मी आता धुवून आणि साफ कसे करायचे आणि कसे कापायचे ते तुम्हाला दाखवणार आहे. असा हा बोंबील पकडायचा आहे. इथे काटे असतात, सांभाळून त्याचं डोकं असं पकडायचं आहे आणि ह्या वेळेवर तो आपल्याला असाच धरायचा आहे. त्याच्या डोक्याच्या कडेला, बरोबर कडेला, आपण असा हा चीर असा उभा न्यायचा आहे. बोंबील साफ करतोय थोडं सावकाश, कारण बोंबील हे भरपूर बुळबुळीत असतात. बारीक बारीक छोट्या छोट्या मच्छ्या असतात, त्या काढायच्या आहेत आपल्याला. तसंच ना झालं की आपल्याला परत हा जो पंख असतात तेही असं करून वर करायचं आहे ते चिरण. आणि असा हा साफ करून घ्यायचा आहे. बघा, हा चांगल्या रीतीने साफ झाला आहे. परत हे डोक्याजवळ असे 2 पंख असतात, तेही असे हाताने ओढले तर सहज निघतात. त्यानंतर हा साईडचा पंख आहे, तोही आपल्याला असा कापायचा आहे. तो हाताने निघत नाही. आणि मग ही शेवटला ही शेपटी. आणि हे आपल्याला फ्राय नाही करायचे, चटणीत सोडायचे, त्यामुळे ह्याचे आपण 3 असे भाग करून घ्यायचे आहेत. असे 3 भाग करायचे आहेत. हे आपल्याला 2-3 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जसे आपण चिरते वेळी साफ केले होते. बोंबलाला काही खवलं नसतं त्यामुळे ते काही जास्त धुवू नये. बाकीच्या मच्छींना थोडे खवलं असतात त्यामुळे ते जास्त धुवावे लागतात. त्याच्यातलं पाणी चांगलं गाळून घ्यायचं आहे. छान असे स्वच्छ धुवून झालेले आहेत बोंबील आपले. ह्याला काही लावायचं नाही आहे. हे जे लिंबू घेतलं आहे ते असं आपण आडवं कापायचं आहे. आणि ह्याचा 1/2 भाग आपण वापरणार आहोत, कारण आपण त्याला कोकम वापरणार म्हणून 1/2 भाग मी घेते. लिंबूने चांगली टेस्ट वगैरे येते म्हणून घालायचं आहे आपल्याला लिंबू. थोडीशी हळद आहे. हळद आणि लिंबू आपण चांगलं लावून ठेवलं आहे बोंबलाला, मीठ नाही घालत आहे आपण. लसूण सगळी घालते मी, फक्त 2 पाकळ्या ठेवल्या आहेत मी, मला फोडणीला घालायच्या आहेत. मिरची तुम्हाला जसं तिखट हवं असेल तशा मिरच्या घ्या, या तिखट असतात मिरच्या. मी 4 मिरच्या घालते आहे. आलं, कोथिंबीर, धने. कोथिंबीरचा वापर केला तर धने आपण 1 चमचा वापरतो आहे. कांदा, आता शेवटला खोबरं. हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. पाहूया आपण कितीसं वाटलं आहे. आता ह्याच्यात थोडं आपण पाणी घालूया. पाण्याचा वापर थोडा कमीच करायचा आहे. बारीक अशी छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. खोबरं जितकं बारीक वाटेल तेवढी आपली बोंबलाची कढी छान होते. बोंबलाची कढी करण्यासाठी आपण प्रथम गॅस पेटूया आणि त्याच्यावर मी छोटी कढई ठेवली आहे. कढई तापते तोपर्यंत मी इथे हे लसूण आहेत 2 पाकळ्या मी ठेवल्या होत्या न वाटता, त्याचे असे बारीक तुकडे करून घेते. ही फोडणीला घातली आणि कचकन अशी दाताखाली आली तर छान टेस्ट लागते. लसूण खालेली आरोग्याला खूपच चांगली. कढई आपली तापली आहे. तेल घालतो आहे आपण, 3-4 टेबलस्पून तेल घालणार आहोत आपण. गॅस मी बारीक केला आहे. प्रथम कढीपत्ता, कढीपत्ता तडतडला लागलीच लसूण
जो आपण चिरून घेतला होता, चिमूटभर हळद, आता त्याच्यावर आपण जे वाटून घेतलंय ते टाकणार आहोत. कांदा, लसूण, धने, कोथिंबीर, मिरची आणि खोबऱ्याचं जे वाटण आहे ते घालणार आहोत. फिश करी म्हटली की लाल मिरचीमध्ये असते, सुक्या लाल मिरचीमध्ये. ही जरा वेगळी आपण बोंबलाची हिरव्या मिरचीतली चटणी किंवा सार, फोडणीचा खमंग सुगंध सुटला आहे. आता ह्यामध्ये आपण जे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यातच मी पाणी वापरते आहे थोडंसं. बोंबलाला आपल्या पाणी भरपूर सुटतं, ते पाणी मी ह्याच्यात ॲड करते आहे. झटपट अशी ही रेसिपी होते, फक्त आपल्याला बोंबील आणायची तयारी ठेवावी. तुम्हाला अगदी पातळ अशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही ह्याच्यात अजून पाणी घालू शकता. माझ्या मते एवढं पाणी पुरे आहे, एक ग्लास वापरलं आहे. वाटपासहित आणि वाटपाचं भांडं धुवून जे वापरलं आहे तेवढंच पाणी, एक ग्लास. ह्याला आता उकळा येते आहे, आपण लागलीच बोंबील टाकणार आहोत. ज्याला आपण लिंबू आणि हळद लावून ठेवलेलं ते पाणी आपल्याला टाकून नाही द्यायचं आहे. लिंबूची टेस्ट ह्या करीमध्ये खूप छान लागते. एक लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला बोंबील कड आल्याशिवाय टाकायचं नाही आहे. आणि एकदा बोंबील टाकले की एकदाच असं ढवळून घ्यायचं आहे, कारण बोंबील पटकन शिजतात आणि जास्त वेळा जर आपण ढवळलं तर आपले बोंबील विरघळू शकतात. हळूहळू ह्याला कड यायला सुरुवात झाली आहे. आता मी कोकम टाकते, कोकम टाकून ढवळणार नाही आहे. चार कोकम टाकले आहेत मी. आपली ही रेसिपी आता तयार आहे. शेवटला नेहमीप्रमाणे मीठ. नेहमीच आपण टिफिनमध्ये अंड्याचा रस्सा किंवा भुर्जी किंवा कोळंबीचं वगैरे देत असतो, ती झटपट होते म्हणून आपण देतो. तसंच हे सुद्धा पटकन 5 मिनिटात मी माझ्या मिस्टरांसाठी टिफिनमध्ये बनवून देते. फक्त पाण्याचा वापर कमी करते, मग जिथल्या तिथे छान असा चपातीबरो किंवा भाकरीबरो छान लागते अशी ही रेसिपी. आता बोंबील आपले शिजले आहेत की नाही ते आपण छोटासा चमचा घ्यायचा आहे आणि असा वर उचलून बघायचा आहे. हा शिजला आहे बोंबील. बोंबील शिजायला जास्त वेळ लागत नाही. दुसरा चेक करू आपण. शिजला की ह्याचा कलर आहे तो चेंज होतो आणि हा आपोआप असा उघडला जातो. ह्याचा ग्रे कलर होता, पूर्णपणे हा व्हाईट झालेला आहे. त्याच्यावरनं समजायचं की हा शिजला आहे. असा हा हिरव्या चटणीतला बोंबलाचा रस्सा तुम्ही नक्की ट्राय करा आणि सांगा कमेंटमध्ये कसा वाटला. आणि हो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.